तर बिग बॉसचा विकेंडचा वार झालेला आहे आणि विकेंडच्या वाराच्या दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या घरात झालेले आहे सॉलिड भांडणं. आणि ते भांडणं झालेले आहेत अरबाज आणि निक्की मध्ये. हो मित्रांनो, विरुद्ध साईड टीम अरबाज आणि निक्की तांबोळी हे दोघं एका साईडला होते आणि त्याच्या दोघांमध्येच जबरदस्त भांडणं झालेले आहे. बिग बॉसच्या विकेंडच्या वार नंतर त्यांचं बी टीमचं डिस्कशन, आपण त्यांना बी टीम म्हणू, बी टीमचं डिस्कशन चालू होतं की आपण डीपी दादांना असं नॉमिनेट केलं त्यामुळं त्यांची चांगली साईड दिसून आली आणि आपली वाईट साईड दिसून आली. तर असं बोलत असताना अरबाज तिथून अचानक निक्की बोलत असताना निघून जायला लागला. त्यावर निक्की त्याला म्हटली की मला तू ॲटिट्यूड दाखवू नको. त्यावर अरबाज म्हटला मी तुला ॲटिट्यूड नाही दाखवला, पण तुझं बोलणं मला खूप बोरिंग वाटलं. आणि असं म्हणताच निक्की त्याच्यावर भडकली आणि निक्की म्हणली की तुझा ॲटिट्यूड आता खूप झालेला आहे आणि खूप तुम्हाला ॲटिट्यूड दाखवायला लागलेला आहे आजकाल. त्यावर अरबाज आणि निक्कीमध्ये चांगलंच भांडण आपल्याला बिग बॉसमध्ये आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की अरबाज आणि निक्कीचं हे जे भांडणं झालेलं आहे हे कंटिन्यू राहील का, नंतर परत ते चड्डी बड्डी दोस्त होतील, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.